रिलीव इन कर्जत ग्रुप आपल्यासाठी घेऊन येत आहे वास्तव रेसिडेंसी नाना मास्टर नगर मध्ये घर खरेदीची अक्षय तृतीय निमित्ताने खास ऑफर। आजच घर बुकिंग करा निसर्गाच्या सानिध्यात रेल्वे स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर। दर्जेदार बांधकाम, उत्कृष्ट मांडणी, प्रशस्त आणि चांगल्या प्रकारे डिझाईन केलेली लॉबी, आधुनिक सुविधांसह एक सुंदर डिझाईन केलेलं इकोडेक सीसीटीव्ही कॅमेरे, दोन सुसज्ज लिफ्ट, अभ्यासासाठी स्वतंत्र वाचनालय, समारंभांसाठी पार्टी एरिया, जिम, सोलार वॉटर हीटर, वॉकिंग ट्रॅक, चिल्ड्रन प्ले एरिया अशा आलिशान इम्युनिटीज सहित सर्व सोयी सुविधा युक्त प्रोजेक्ट म्हणजे वास्तव्य रेसिडेन्सी। संपर्क करा 9763300611, 9665989811। ऑफिस पत्ता नाना मास्टर नगर मुद्रे कर्जत रायगड। गणेश नाईक यांच्या विरोधात बलात्कार आणि धमकी देण्याचा आरोप करणाऱ्या महिलेनं तक्रार मागे घेतली आहे। या सोबतच आमदार मंदा म्हात्रे आणि शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी हे सर्व करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप संबंधित महिलेनं केला आहे। त्यामुळे त्या महिलेसोबत तिच्या पाठीशी कोण होतं हे नवी मुंबईकरांना आता कळलं आहे। सत्ता संघर्षानंतर राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असून या मंत्रिमंडळामध्ये भाजप आमदार गणेश नाईक यांचा मंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा आता नवी मुंबईमध्ये रंगू लागली आहे। गणेश नाईक यांना अडचणीत आणण्यासाठी शिवसेना भाजप युतीचे नेते हे सक्रिय होते यावरून स्पष्ट दिसून येत आहे। त्यामुळे गणेश नाईकांची राजकीय अडचण करण्याचा प्रयत्न नेहमीच केला जातो, मात्र गणेश नाईक नेहमीच पॉवरफुल ठरतात। त्यामुळे गणेश नाईकांचा मंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला असून आगामी काळामध्ये गणेश नाईक मंत्रिमंडळात दिसतील हे यावरून स्पष्ट होत आहे। विकासनामा नवी मुंबई।